नमस्ते बालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। माझे नाव दर्शता परब्रह्म स्वामी। मी इयत्ता पहिली म फदमान विद्या मंदिर सोलापूर मध्ये शिकत आहे। आज मी आपल्या समोर आई माझा गुरु या विषयावर बोलणार आहे। प्रत्येक माणसाला एक गुरु असतो। गुरु शिवाय माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही। गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचा एक भाग आहे। गुरु मध्ये आपण ब्रह्मा विष्णू महेश हे तीन रूप बघतो। तसा गुरु माझ्या आई मध्ये मिळाला। आई म्हणजे ममता, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर हो। या दोघांचा संगम म्हणजे आई हूं। आई माझा गुरु, आई कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझे प्रीतीचे वाहेर, अमृताची धार, वसल्याची सार, आई माझे। या जगात परमेश्वर आहे की नाही यावर अस्तिक व नास्तिक यांच्यात वादविवाद असतो। पण मी म्हणते परमेश्वर आहे, कारण परमेश्वर म्हणजे आई आणि आई म्हणजे परमेश्वर। परमेश्वराने जीवन केले, परंतु मला मात्र माझ्या आईने सेवन केले। जिजाऊंच्या संस्काराने शोभा घडले। शिवाजींनी हिंदवीच्या राजाची स्थापना केली। साने गुरुजी आईच्या संस्काराने घडत गेले। भक्त पुंडलिकाने आई वडिलांना सेवेत खंड पडू दिला नाही। आजच्या शक्तातील अतिउच्च पदा असो किंवा म्हणूनच आपल्या आईच्या आशीर्वादाने विकासाकडे वाटचाल करीत असलेले आपल्याला प्रत्येक घरातून दिसून येते। माझी आई माझ्या बरोबर लहानून खेळते, माझ्या आवडीनिवडून पुरवते, मला कृष्णाच्या रामाच्या कथा सांगते व नेहमी अभ्यास घेते। आबेचा बरोबर मनोरंजन करीत असते। अशा प्रकारे सर्वांचे जीवन प्रकाशमान करणारी थोर माता आहे। गारुटे आकाशी लक्षची पिल्लापाशी, आजची चिमण्या फकरांना सतत लक्ष ठेवणारी आई असते। माझी आई सुद्धा अशीच आहे। म्हणून म्हणते लोखंडाची सगळी तुटेल, आईची माया तुटणार नाही। आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असं म्हणतात। देव सत्ता पृथ्वीवर येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईला या जगात पाठविले। माझे काय चांगले काय वाईट याबद्दल नेहमी सांगत असते। ती खूप मेहनती आहे, सकाळी लवकर उठून दैनंदिन कामे करते। आम्ही आजारी पडल्यावर डॉक्टर नसही तीच होत्या। आई कुटुंबाचा आधार आहे, ती माझ्यावर खूप प्रेम करते, मी पण तिच्यावर खूप प्रेम करते। माझ्याकडून झाले चुका समजावून सांगते, ती चूक परत करू देत नाही। आईविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे। खरंच स्वतःच्या आवडीच्या घरातील लोकांच्या आडून समाधान म्हणणारी ती आई असते। माझी आई सुद्धा अशीच आहे। आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे गौरव, आई म्हणजे त्याग। आई बद्दल किती सांगावे तितके कमीच आहे। म्हणून म्हणते अनमोजीची प्रीती ती माताच माझी भक्ती, मायेची मूर्ती नाण्याची मिळते स्मृती, दिव्याशीची प्रचिती तिथे कोर माझी तुळती। म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते, विसरू नको रे आई बापाला, जिजोरी तरी काया काया, जिजोनी तुझा शिरा दर्री सुखाची छाया, अरे वेड्या मिळणार नाही तुलाई बापाची माया, अरे वेड्या मिळणार नाही तुलाई बापाची माया। स्वामी तिने जगाचा आई विना भिकार, तू समजून उमजून वेड्या होऊ नको विचारी, जीवना मधली अनमोल संधी नको करू माया, अरे वेड्या मिळणार नाही तुलाई बापाची माया। कायाची दोन्ही तुझ्या आशीला नंतरी सुखाची छाया, अरे वेड्या मिळणार नाही तुलाई बापाची माया। धन्यवाद।
मोफत स्पर्धेचा लाभ घ्या. मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा. सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब